पाण्यात पोहण्याचा आनंद लुटणाऱ्या या जीवाला मराठीत पाणमांजर म्हणत असले तरी तो मांजर कुळातला प्राणी नाही. कोकणातल्या नद्या आणि खाड्यांमध्ये राहणाऱ्या या जीवाला इंग्रजीत ऑटर म्हटलं जातं. कोकणात यांना ऊद, उदा, हुड, हुदळ, घिऱ्या अशा वेगवेगळ्या नावाने ओळखतात. समूहाने राहणारी ही पाणमांजरं फार क्वचितच दिसतात. मात्र कोकणातील खाड्यांमध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसोबत या जीवानं आपलं एक वेगळं नातं जोपासलंय. ह्या खाडीत कालिंजाच्या ओद मांजरं ही भरपूर प्रमाणाने आहेत, आम्हाला सापडतात आणि दिवसा दिसताना कधीतरी दिसतात. पण ही ऊद मांजरं जेव्हा आम्ही मच्छीला जातो, जेव्हा आम्ही जाळी लावतो, धरण लावतो, त्यावेळी ही भरपूर प्रमाणाने येतात मासे खायसाठी. आमच्या जाळे म्हणजे जाळ्याची अशी जाळे फाडून मच्छी काढून खातात ते. आम्ही पण त्यांना काय त्रास देत नाही, कारण तो एक जीव आहे. आपल्या हद्दीबाबत प्रचंड संवेदनशील असणारा प्राणी म्हणजे पाणमांजर. मलमूत्राद्वारे तो आपली हद्द आखून घेतो. हद्दीच्या संरक्षणार्थ प्रसंगी हिंस्र देखील होतो. कोकणात खाड्या आणि नद्यांमध्ये स्मूथ कोटेड आणि स्मॉल क्लॉड प्रजातीची पाणमांजरं आढळतात. त्यातही आंजर्ले खाडीतील स्मूथ कोटेड पाणमांजरांच्या अधिवासावर सखोल अभ्यास झालाय. इंडियात फक्त तीनच स्पीशीज मिळतात ऑटर्सच्या, स्मूथ कोटेड, युरेशियन आणि स्मॉल क्लॉड. स्मूथ कोटेड जनरली मोठ्या स्ट्रीम्समध्ये फ्रेश वॉटर किंवा मॅंग्रोव कोस्टल मॅंग्रोव्समध्ये मिळते. सो इथे आंजर्लेत मिळणारी एक स्पीशीज आहे ती स्मूथ कोटेड ऑटर म्हणून आहे. त्यांचं काय म्हणू शकतो की फीडिंग पाण्यात होतं आणि नेस्टिंग जमिनीवर होतं. सो इट इज अन ॲम्फिबियस नेचर आहे, ॲम्फिबियस स्पीशीज नाही आहे, बट ॲम्फिबियस नेचर आहे त्या स्पीशीजचं. ओके, सो पाण्यात त्यांचं फीडिंग चालतं, मग ते क्रॅब्स खातील, किरवे ज्याला आपण बोलतो, किंवा मॅंग्रोव क्रॅब्स, मड क्रॅब्स वगैरे बोलतो, किंवा फ्रेश वॉटर फिश वगैरे पण खातात, किंवा मॅंग्रोव फिशेस पण खातात. आंजर्ले खाडीतील कांदळवनांमध्ये स्मूथ कोटेड पाणमांजरांचा अधिवास निदर्शनास येतो. येथील कांदळवनांच्या बेटांवर त्यांचं बीळ असून खाण्याच्या शोधार्थ ही पाणमांजरं जोग नदीच्या अंतर्गत भागापर्यंतही जातात. पाण्यात उत्तमरित्या पोहता येण्यासाठी स्मूथ कोटेड पाणमांजरांचे मागचे पाय हे बदकासारखे असतात, म्हणजेच त्यांच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये एक पडदा असतो. शिवाय लांब आणि टोकाला चपटी शेपूट असते, ज्यामुळे त्यांना पाण्यात डुबक्या मारून वेगानं बिनदिक्कत पोहता येतं. एक स्मूथ कोटेड ऑटरची फॅमिली आहे, त्यांची एक 20-21 किलोमीटरचा एरिया त्यांची टेरिटरी असते. सो ते एक जागा तिकडे राहतील, तिकडे फीडिंग करतील, खातील, मग पुढे जातील, मग परत तिकडे फीड करतील, पुढे जातील. ते कोणताच एरिया संपवून नाही टाकणार. सो ते इकोलॉजिकली खूप बॅलन्स ठेवते एक इकोसिस्टम. कांदळवनातील पाणमांजरांचा अधिवास लक्षात घेऊन कांदळवन कक्षाने त्यावर आधारित निसर्ग पर्यटनाला सुरुवात केली. या उपक्रमाअंतर्गत आंजर्ले आणि काळिंजे गावातील गावकरी आपल्याला कांदळवनांची माहिती देत पाणमांजरांचं दर्शन घडवून देतात. कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठानमार्फत आमच्या काळिंजे गावच्या खाडीत निसर्गावर आधारित निसर्ग पर्यटन चालू आहे. या उपक्रमामार्फत आम्ही कांदळवनाची माहिती देतो. हे कांदळवनाची माहिती देत असताना आम्हाला पाणमांजराचे दर्शन घडते. हे पाणमांजराचे दर्शन घडत असल्याने आम्हाला पर्यटकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे. समूहाने शिकार करणाऱ्या पाणमांजरांच्या गटामध्ये माद्यांची संख्या अधिक असते. सोबतच या समूहात पिल्ल आणि नर पाणमांजरं देखील असतात. नद्या आणि खाड्यांमधील खडकाळ भागात पाणमांजरं 2 ते 5 पिल्लांना जन्म देतात. सह्याद्रीत उगम पाहून अरबी समुद्रात विसर्जित होणाऱ्या नद्यांमध्ये स्मॉल क्लॉड प्रजातीची पाणमांजरं आढळतात. स्मूथ कोटेड पाणमांजरांपेक्षा त्यांचा अधिवास हा वेगळा असतो.
महाराष्ट्रामध्ये स्मूथ कोटेड ऑटर ही पाणमांजराची प्रजाती आहे, त्याचबरोबर स्मॉल क्लॉड ऑटर ही प्रजाती देखील आपल्याकडे महाराष्ट्रात कोकण भागामध्ये आढळते. कोकणामध्ये ही जी प्रजाती आहे ही आत्तापर्यंत तिलारी, तेरेखोल, घटप्रभा या ज्या दक्षिणेकडच्या नद्या आहेत या ठिकाणी आढळलेली आहे. आणि हे महत्त्वाचं यासाठी आहे की वाघांप्रमाणेच वाघाचं जसं शेड्यूल वन स्पेशीज आहे तसंच त्याप्रमाणे स्मॉल क्लॉड ऑटर ही देखील शेड्यूल वनमध्ये येणारी स्पेशीज आहे, येणारी ही जात आहे. कोकणातील खाड्यांमध्ये सध्या वाळू आणि गाळ उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, त्यामुळे नद्यांमधील बेटांवर आणि कांदळवनांमध्ये राहणाऱ्या पाणमांजरांचा अधिवास आता संकटात सापडलाय. चिपळूणमध्ये असं झालं की गेल्या वर्षी मोठा पूर आला आणि त्याच्यानंतर सगळ्यांनाच असं वाटायला लागलं की गाळ काढणे हे खूप महत्त्वाचं आहे चिपळूणला वाचवायचं असेल तर. आणि त्या गाळ काढण्यामध्ये असं झालं की बहुतेक ठिकाणी काहीच अभ्यास न करता बेटं काढली गेली आणि नदीचे किनारे जे आहेत तेसुद्धा मोठ्या प्रमाणावर रुंद केले गेले आणि त्याच्यामध्ये पाणमांजरांचं आदिवासाचं नुकसान झालं नाही झालं याच्याबद्दल काहीच आपल्याला माहिती नाही आहे. पाणमांजरांसारखे जीव हे कोकणातील नद्या आणि खाड्यांमधील समृद्ध जैवविविधतेचे प्रतीक आहेत. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडल्यास तो अधिकाधिक लोकांपर्यंत नक्की पोहोचून आमच्या वन्यजीव प्रबोधनाच्या चळवळीत सहभागी व्हा.